अध्यक्षाच्या निर्णयाला चॅलेंज करणं हा भाग वेगळा, परंतु त्याच्यावर कॉमेंट्स करणं हे योग्य नाही हे माझं मत. की असा हा बेताल वक्तव्य करणारा माणसाच्या विरुद्ध हक्कभंग हे आपण दाखल करून घेतला पाहिजे. एक वैधानिक पद आहे आणि त्याचा एक मान मर्यादा असतो. म्हणून त्यांना हक्कभंग दाखल करावा अशी मी मागणी विधानसभा अध्यक्षाकडे केली. संजय राऊत यांनी चॅनलच्या माध्यमातून असो किंवा त्यांच्या सामना पेपरच्या माध्यमातून असो प्रेमत अनेक वादग्रस्त वक्तव्य केले. नाशिकला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे सरकारच वैध नाही आणि याचे आदेश मारू नका असं एक स्टेटमेंट केलं. परंतु त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष हे सर्व पक्ष फिरून आलेले आहे आणि त्यांना आमच्याकडेच त्या वकिली करत होते, त्यांना याच्यातलं काही कळत नाही किंवा त्यांनी चुकीचा निर्णय दिला तर आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही असे जे काही वक्तव्य केले ते खऱ्या अर्थानं हक्कभंग झाल्याचं माझ्या मला असं वाटतं. आणि एखादा अध्यक्ष विधानसभा अध्यक्षांना जे काही अधिकार आहे त्याला कायदेशीर अधिकार. विधानसभा हे एक कायदे बनवणारा मंडळ याला समजलं जातं, त्याचे ते अध्यक्ष. म्हणून त्याच्या अध्यक्षाच्या निर्णयाला चॅलेंज करणं हा भाग वेगळा, परंतु त्याच्यावर कॉमेंट्स करणं हे योग्य नाही हे माझं मत. म्हणून आज मी विधानसभा अध्यक्षाला सांगितलं की असा हा बेताल वक्तव्य करणारा माणसाच्या विरुद्ध हक्कभंग हे आपण दाखल करून घेतला पाहिजे, जेणेकरून या न्यायिक संस्थेला जे असे कोणी बदनाम करायचा प्रयत्न करतात यामुळे जी काही बदनामी होते. विधानसभा अध्यक्ष हा कोणत्या एका पक्षाचा नसतो. तुम्ही जर पाहिलं असाल तर विधानसभा अध्यक्षांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये म्हणजे तो पक्षाच्या कधी त्यांनी सहभाग घेतल्याचं आणखीन तुम्हाला दिसलं नसेल. एक वैधानिक पद आहे आणि त्याचा एक मान मर्यादा असतो. म्हणून त्यांना हक्कभंग दाखल करावा अशी मी मागणी विधानसभा अध्यक्षाकडे केली. विधानसभा अध्यक्षांची काय प्रतिक्रिया होती तुम्ही बोलला? मी विधानसभा अध्यक्षांकडे जेव्हा हे पत्र दिलं त्यांनी सांगितलं की सगळ्या कायदेशीर बाबी तपासून मी योग्य तो निर्णय यावर घेईन.